या YouTube चैनल वर काइन मास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिळतील त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्यापर्यंत पोहोचतील। शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त ठरतील। चला तर मग कालापद निबंधातील वैचारिक निबंध हा प्रकार पाहत होतो। कालचा विषय होता सूर्य संपावर गेला, तर आजचा विषय एक नवीन विषय घेऊन आलो आहे, मी स्वच्छ भारतासाठी काय करू शकते किंवा शकतो। पाहूयात सप्टेंबर 8 2017 पासून विद्यार्थी सामान्य जनता आणि पोलीस कर्मी यांच्याकडून मी स्वच्छ भारतासाठी काय करू शकतो या विषयावर 1 कोटी निबंध प्राप्त करण्याचे सरकारचे लक्ष आहे। हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प से सिद्धी उपक्रमाचा एक भाग आहे, जो 2022 पर्यंत नवीन भारत या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे। या निबंध स्पर्धेचा उद्देश समाजात मुख्यतः तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थी आणि युवाच्या लोकांच्या मनात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे। प्रधानमंत्री मोदी यांची ही मोहीम कौतुकास्पद आहे। स्वच्छतेचे संदेश विद्यार्थी समूहापर्यंत पोहोचण्याचा एक उत्तम मार्ग आहे। शिक्षक कनिष्ठ आणि वरिष्ठ शालेय विद्यार्थ्यांना मी स्वच्छ भारतासाठी काय करू शकतो या विषयावर 250 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगत आहेत। आपण विद्यार्थी आणि देशाचे युवा या महान मोहिमेत सहभाग घेऊ इच्छित आहात आणि त्यासाठी इंटरनेटवर या विषयावरच्या सॅम्पल निबंधाचा शोध घेत आहात, तर तुम्ही योग्य ठिकाणी व्हिडिओ पाहत आहात। चला तर मग पाहूयात। इथे दिलेला निबंध मी याच कारणासाठी लिहिला आहे की जेणेकरून आपण शब्दांना एकत्र कसे जोडायचे ते शिकू शकाल। मी तुम्हाला असे सुचवितो की या निबंधांचे कॉपी पेस्ट करू नका, उलट या नमुना निबंधाचीच संकल्पना समजून घ्या आणि आपल्या स्वतःच्या भाषेत आपल्या स्वतःच्या भावना आणि आपली पद्धती टाकून एक सुंदर निबंध लिहा। निबंधाचा विषय आहे की मी काय करू शकते आणि करू शकतो, म्हणजे इथे तुमचे स्वतःचे मनोगत आणि उपाय द्यायचे आहेत, ना की दुसरे काय करू शकतात। मी आशा करतो की यातला फरक तुम्हाला कळला असेल। मला असे वाटते की निबंध तुम्ही प्रथम पुरुषार्थ लिहा की जे योग्य ठरेल। जेव्हा मी चित्रपटामध्ये किंवा युट्यूबवर स्वच्छ विदेशी शहरे आणि खेडी पाहतो, मला आश्चर्य वाटते की ही ठिकाणे किती सुंदर व्यवस्थित आणि स्वच्छ आहेत। हिमाच्छादित स्वित्झर्लंडमध्ये पर्वतरांगा, इटली मधल्या फुलांनी भरलेल्या बाल्कनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सुंदर किनारपट्ट्या आपल्याला त्यांची सुंदरता आणि त्यांची स्वच्छतेने मंत्रमुग्ध आपल्याला करून टाकतात। आपल्या भारतात ही अशा आश्चर्यकारक प्रवास स्थळे, ऐतिहासिक स्मारके व भव्य किल्ले यांची कमी नाही, परंतु त्यांच्या परराष्ट्रीय समकक्षासारखे का दिसत नाहीत, आपले हे सर्व गोष्टी का स्वच्छ नाहीत। देशाला स्वच्छ करणे हे केवळ सरकारचे काम नाही, ते पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी बाध्य आहेत, परंतु स्वच्छतेची आवड मुळातः जनतेमध्ये असावी लागते। आपण भारतीयांची हीच प्राथमिक समस्या आहे। आपण दुसऱ्यांना दोष देत राहतो मात्र स्वतः काही करत नाही। सरकार आणि अन्य लोकांना दोष देण्याऐवजी मी आपल्या राष्ट्रपित्याकडून एक गोष्ट शिकलो। आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून काय शिकलो? तुम्हाला तो बदल व्हावा लागेल जो तुम्हाला जगात पाहायचा आहे। महात्मा गांधी, जर मला माझा देश स्वच्छ पाहायचा असेल तर मला बदलण्याची गरज आहे। मी माझ्यामध्ये बदल न करता तो इतरांकडून होण्याची अपेक्षा करू शकत नाही। मी माझ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनण्यासाठी आणि ठेवण्यासाठी त्या ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन त्या खालीलप्रमाणे अशा असतील। मी घरी आलो व कोरडा कचरा वेगळा करेन आणि तो योग्य कचरा कोंडीतच टाकेल। मी तो कचरा रस्त्यावर किंवा खिडकीतून बाहेर टाकणार नाही आणि मी माझ्या कुटुंबियांनाही असे करण्यास प्रवृत्त करेन। मी आमच्या कॉलनीच्या अध्यक्षांना विनंती करेन की हा नियम सर्वांसाठीच अनिवार्य करावा, म्हणजे कचरा कोणीही बाहेर टाकायचा नाही। मी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही। चॉकलेट किंवा कँडीची आवरण रस्त्यावर न टाकता खिशात ठेवीन आणि मग ते कचरा पेटीतच टाकेन। माझ्या फोनमध्ये खूप सारे सोशल मीडिया ॲप्स आहेत। अजूनपर्यंत मी त्यांचा उपयोग फक्त DP बदलणे, फोटो पोस्ट करण्यासाठी करत होतो, पण यापुढे मी या माध्यमांचा वापर स्वच्छतेचा संदेश पसरवण्यासाठी मी करणार आहे।
मी एकटा संपूर्ण भारताला स्वच्छ करू शकत नाही, परंतु माझ्यासारख्या राष्ट्राच्या कोट्यावधी युवकांनी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केल्यास कोणीही आपणा जगामध्ये सर्वात स्वच्छ आणि सुंदर देश होण्यापासून थांबू शकत नाही। देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या हातात आहे। जेव्हा मी माझे डोळे बंद करतो आणि तो भारत कसा असेल याची कल्पना करतो, मला तो स्वर्गापरी भासतो। चला एकत्र येऊया आणि आपल्यामध्ये छोटासा बदल घडवूयात, ज्या देश बदलण्याची आपल्यात ताकत आहे। विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात हा तुम्हाला नक्कीच निबंध आवडला असेल। शालेय निबंध स्पर्धा असतील, भाषण स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धेसाठी आपल्याला अजूनही नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती मिळत राहतील। त्यासाठी आपल्याला फक्त लाल रंगातील एकदाच सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आहे, त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे यापुढील अजून निबंधाचे विविध प्रकार घेऊन मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। तुम्हालाही फक्त हा नमुना दाखल होतं। ठीक आहे, धन्यवाद।